सुप्रभात विद्यार्थ्यांनो, मराठी तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चला तर मग आज आपण काय शिकणार आहोत. मागच्या तासिकेला आपण कसे बोलावे, 12 लेसन नंबर 12 कसे बोलावे हा संवाद आपण पाहिला आणि समोरच्या व्यक्तीशी आपण कसं बोलायचं हे पण या प्रसंगामधून आपण शिकलेलो आहोत. प्रसंग एक आणि प्रसंग दुसरा. तर आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. मागच्या तासिकेला आपण प्रश्न क्रमांक एक अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. ह्याच्यामध्ये स्वाध्याय एक जो होता अ पासून तर उ पर्यंत प्रश्न उत्तर जे दिलेले होते ते आपण पूर्ण केलेले आहे. तर मग आज आपण प्रश्न दोन हा पूर्ण करणार आहोत. विषय मराठी, पेज नंबर 67. विषय मराठी, पाठ 12वा, कसे बोलावे. इनमें कितनी मिलाने हैं अभी यहाँ पे, बोला कितनी मिलाने हैं, 2, और ये यहाँ पे कुछ है. बोलावे कसे, पान क्रमांक 20. You get 10. तर याच्यामध्ये आपण आज प्रश्न क्रमांक 2 खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. तर तुम्हाला बघा याच्यामध्ये काय दिलेले, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, वाहन आणि गुण. तर बघा व्यक्तीमध्ये काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. व्यक्ती, आता व्यक्ती म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे नाव, मुलांचे मुलींचे नाव यांना काय म्हणतात, व्यक्ती. आता बघा याच्यामध्ये काय दिलेले तुम्हाला पुस्तकामध्ये, अंजू, नंतर संजू, दिनेश, आजी, एवढेच नाही तर याच्यामध्ये या व्यतिरिक्त पण बरेचसे नाव तुम्ही लिहू शकता. संजू, अंजू, दिनेश, आजी, आजोबा, आई, बाबा, तुमचे फ्रेंड, खूप सारे तुम्ही फ्रेंड आहात ना, पुनीत, वैभव, आराध्या, आरोही, असे जे नाव आहेत ते व्यक्तीमध्ये येतील. आता बघा वस्तू, ठिकाण, वस्तू वस्तू ठिकाण वस्तू ठिकाण आणि वाहन. आता तुमच्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, घर, घर घर काय आहे मला सांगू शकाल का, घर ही वस्तू आहे, नाही हे ठिकाण आहे, ठिकाण, राहण्याचं ठिकाण ज्याला आपण घर म्हणतो ते राहण्याचं ठिकाण. तसं तुम्ही अनेक उदाहरण मला देऊ शकता. गाईचा गोठा, गोठा काय आहे, राहण्याचं ठिकाण आहे. घोडा कुठे राहतो, अस्तबल मध्ये, अस्तबल काय आहे, ठिकाण आहे. रेल्वे स्टेशन, बस, विमानतळ, मार्केट, हे काय झाले तर हे ठिकाण झाले, काय झाले हे ठिकाण. त्याच्यानंतर बघा फोन, फोन काय आहे, वस्तू आहे, फोन काय आहे, वस्तू आहे. त्याच्यानंतर बस, बस, बस काय आहे, वस्तू आहे का, ठिकाण आहे, वाहन आहे. तर बस काय, वाहन आहे. वाहन मध्ये तुम्ही रेल्वे 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 बस, स्कूटर, बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांना काय म्हणतो आपण, वाहन. वाहनामध्ये बस एक नाव तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर रेल्वे, रेल्वे पण काय आहे, एक वाहन आहे. रेल्वे पण काय आहे, वाहन आहे. ट्रान्सपोर्ट आपण ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, ट्रान्सपोर्ट. आणि सगळ्यात नंतर बघा इथे दिलेलं आहे गोल.
गुण। आता तुम्हाला याच्यामध्ये दिलेले नम्रपणा, नम्रपणा नम्रपणा काय आहे, हा गुण आहे। आणि हा गुण कोणामध्ये असतो, व्यक्तीमध्ये असतो। घर, फोन, बस, रेल्वे याच्यामध्ये असतो का नाही? कारण आहे लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग तुम्ही शिकलात ना, निर्जीव वस्तू, सजीव वस्तू। तर सजीव वस्तू मध्ये हा नम्रपणा गुण असतो, निर्जीव वस्तू मध्ये हा नम्रपणा गुण येणार आहे का? नाही। तर हा गुण कोणामध्ये? अंजू, संजू, दिनेश, आजी, आजोबा, आपण सर्व घरातील व्यक्ती, पर्सन। ओके, तर नम्रपणा काय झाला? गुण झाला, कळले ना? तर नम्रपणा हा जो गुण आहे हा वस्तू, ठिकाण, वाहनामध्ये येणार नाही। तर नम्रपणा हा जो गुण आहे हा व्यक्तींमध्ये असो आणि तो सगळ्यांमध्ये असायलाच पाहिजे। ओके, व्यक्ती, वस्तू व गुण यांच्या नावांना काय म्हणतात? तर नाम। आज तुम्हाला नामाची व्याख्या शिकायची आहे। तर नाम त्याला आपण नाव म्हणतो। तर ती नामाची व्याख्या काय आहे बघा, लर्न करायची आहे तुम्हाला। व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात। नाम याला कॉमा, इन्वर्टेड कॉमा द्यायचा आहे, असे म्हणतात। मराठीमध्ये ग्रामर जे आहे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते तुम्ही जर नेहमी नेहमी वाचाल तर तुम्हाला अवघड जाणार नाही, पण तुम्ही जर नेहमी वाचलंच नाही तर मग ते तुम्हाला अवघड जाणार नाही, मग पुढे गेल्यानंतर नुसार आम्हाला ते कळत नाही किंवा आम्हाला ते शिकवलं नाही। तर हे फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना शिकवायचं नाम। तरी आज तुम्हाला एकदा रिव्हिजन घेतलेली आहे नामांची। तर काय नाम, याची व्याख्या काय दिलेली आहे? व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात। सगळ्यांनी ही व्याख्या आपल्या नोटबुक मध्ये, वही मध्ये लिहायची आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे। खालील वाक्यातील नामे ओळखा आणि त्याखाली रेग ओढा। रेग ओढणे म्हणजे अंडरलाईन करणे। प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील नामे ओळखा। मी शॉर्ट मध्ये लिहिते इथे नामे, नावे, नामे ओळखा। ओके, आता बघा काय दिलेलं आहे। पहिलं अ दि म मध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला। हॅलो काका, मी संजू बोलतोय। अ मध्ये बघा हॅलो, हॅलो काका, मी संजू बोलतोय। आता काय दिलेले नामे ओळखा। अगोदरच मी तुम्हाला नामे, नामाची व्याख्या सांगितलेली आहे। नाम म्हणजे काय? व्यक्ती। आता याच्यामध्ये व्यक्तीचं नाव आहे का सांगा मला? आहे। आता व्यक्ती काय? हॅलो काका। काका काय आहे? एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून हे काय झालं? नाम झालेलं। हॅलो काका, मी संजू बोलतो। संजू काय आहे? नाव आहे। आणि हे नाव पण काय आहे? नाम आहे, म्हणून याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायची किंवा रेग ओढायची आहे। हॅलो काका, मी संजू बोलतो, याच्यामध्ये हे दोन नाम आलेले आहे। नंतर आ, आ मध्ये पहा काय दिलेलं आहे। आजी, तुम्ही या जागेवर बसा। आजी, तुम्ही या जागेवर बसा।
बघा प्रश्न वाचायचा आहे तुम्हाला. आजी तुम्ही या जागेवर बसा. परत तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची, व्याख्या घ्यायची. काय म्हटलेली व्याख्यामध्ये? व्यक्ती वस्तू आणि गुण. व्यक्ती वस्तू आणि गुण याच्यामध्ये व्यक्ती आहे हो आहे. कोण आहे? आजी. व्यक्ती कोण आहे? आजी. तर मग आजी हे काय झालं? नाम झालेलं आहे. तुम्ही या जागेवर बसा. तर याच्यामध्ये वस्तू पण नाही आहे आणि गुण नाही, पण आजी हे नाव आलेलं आहे. आजी हे काय? नाम आहे. ओके. त्यानंतर बघा ई. ई काय दिले? दिनेश हा गुणी मुलगा आहे. दिनेश हा गुणी मुलगा आहे. दिनेश हा गुणी मुलगा आहे. आता बघा याच्यामध्ये दिनेश हा गुणी मुलगा आहे. काय काय आहे सांगा बघा. व्यक्तीचं नाव आहे याच्यामध्ये हो. काय आहे? दिनेश. दिनेश हे एका मुलाचं नाव आहे. मग याच्याखाली तुम्हाला रेघ ओढायची. दिनेश हा गुणी मुलगा आहे. मुलगा काय आहे? ते पण एक नाव आहे. आपण असं मुलगा म्हणत नाही, पण तो मुलगा आहे, ते मुलगी आहे. तर मग हे मुलगा हा ते पण एक नाम झालेलं आहे. लक्षात आलं सर्वांना? तर परत एकदा चेक करा. हॅलो काका, मी संजू बोलतो. याच्यामध्ये काका आणि संजू हे काय आलेले? नाम आलेले. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा काय. आजी तुम्ही या जागेवर बसा. आजी. आजी काय आहे? हे एक नाव आहे. आणि तिसऱ्या दिनेश हा गुणी मुलगा आहे. दिनेश मुलगा. हा गुणी मुलगा आहे. झालंय? ओके. नंतर पहा प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यात योग्य नामे लिहा. रिकाम्या जागा भरा. प्रश्न क्रमांक 4 काय दिलेले बघा. आणि हे मी शिकवत असतानाच तुम्हाला पूर्ण करायचंय. छोट्या छोट्या गोष्टी रेघ ओढणे ह्या त्या गोष्टी तुम्ही करू शकता. प्रश्न क्रमांक 4 काय दिलेला आहे? खालील वाक्यात योग्य नामे लिहा. प्रश्न क्रमांक 4 काय दिलेलं आहे? अ मध्ये बघा. अ हा रिकामी जागा. हा माझा जिवलग मित्र आहे. हा माझा जीवलग म्हणजे अतिशय प्रिय, जवळचा, की जो संकटामध्ये आपल्याला नेहमी साथ देतो, तो जो आपलं चांगलं वाईट सांगतो, तो जीवलग मित्र. जीवलग मित्र आहे. काय प्रश्न याच्यामध्ये? हा माझा जीवलग मित्र आहे. तुम्हाला तुमच्या मित्राचं नाव लिहायचं आहे. तुमचा जो मित्र असेल तो. तुमचा मित्र कोण आहे? कोणाचा नयन असेल, वैभव असेल, मोहित असेल. खूप मित्र आहे तुम्हाला. तुमच्या एका मित्राचं नाव इथे लिहायचं. हा माझा जीवलग मित्र आहे. तर मी पण माझ्या मित्राचं नाव लिहू शकते. मुलींना मित्र आहेत असं नाहीये, मुलींना पण मित्र आहेत. मी लिहिते राम. माझ्या मित्राचं नाव काय आहे? राम. हा माझा जीवलग मित्र आहे. नंतर बघा दुसरं. माझ्या दप्तरात ह्या वस्तू आहेत. आ बघा. आ माझ्या दप्तरात. दप्तर म्हणजे स्कूल बॅग जो म्हणतो आपण त्याला. दप्तरात डॅश 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 वस्तू. या वस्तू आहे. या वस्तू आहेत. तुम्हाला इथे तीनच रिकामी जागा दिलेली आहे. तुम्ही जास्ती पण लिहू शकता. मग काय काय तुमच्या याच्यामध्ये? तुम्ही तर पहिले लिहाल वही, नंतर पुस्तक, त्यानंतर पेन, पेन्सिल, पेन पेन्सिल, खोड रबर,
कटर, मराठीत आपण शॉर्पनर, इंग्लिश मध्ये शॉर्पनर त्याला कटर, ह्या वस्तू आहेत. पण आपल्याला तीनच दिलं. तुम्हाला ज्या वस्तू तुमच्या पुस्तकामध्ये बॅग मध्ये असतील त्या तुम्ही लिहिल्या तरी चालते. मग मीच तुम्ही ह्या दिल्या म्हणून आम्ही पण ह्याच लिहायच्या असं नाही. पण ज्या तुमच्या दप्तरामध्ये आहेत त्याच लिहायच्या. ओके, वही, पुस्तक, पेन, इरेझर, खोडरबर, कटर इत्यादी. ओके, चला त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. काय दिलेलं आहे? खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा, नवीन शब्द तयार करा. आता बघा इथे एक गोल दिलेला आहे तुम्हाला, बोलो. इथे दिलेलं आहे माया, त्यानंतर कष्ट, त्यानंतर गोड, लहान, चपळ आणि मोठे. हे वेगवेगळे शब्द तुम्हाला या गोलमध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला बघा एक माळ दिलेली आहे. या माळेमध्ये एक एक वेगवेगळे तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांना जोडून एक तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे. बघा इथे दिलेला आहे ई, त्यानंतर इथे दिलेले पण, वा, ता आणि इथे दिलेला आहे रू. ही जी माळ आहे या माळेतून तुम्हाला हे शब्द घ्यायचे आहेत ना. तुम्हाला एक उदाहरण सोडून दिलेलं आहे, ते ओल, ओल, ओलावा. बघा आता खेड्यांमध्ये जे मातीचे घर आहेत त्यामध्ये खरंच ओल आलेली. आपण जी भिंत, अर्धी भिंत ओली झालेली असते, तिला बुरशी आलेली असते, त्यावेळेस आपण काय म्हणतो? ओल. घर, आमच्या घरामध्ये ओल आली. आणि जर तुम्ही बघा असं पूर्ण भिंत झाली, आमच्या घरामध्ये संपूर्ण ओलावा आहे, जर जास्ती असेल तर आपण कोणता शब्द वापरतो? ओलावा आलेला आहे, बुरशी येणे किंवा खालील. अर्धी जुने जे घर आहेत ना बघा, ज्यांचे घर धाब्यांचे आहेत, पूर्ण घराला खालून ओलावा आलेला आहे. माझं घर जुनं धाब्याचं आहे ना, माझ्या घराला सगळं ओलावा आलेला आहे. हा फक्त पावसाळा आणि हिवाळ्यामध्येच घराला ओलावा येतो. चला तर मग आता यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे. बघा इकडे मी शब्द बनवते माया. कोणता शब्द तयार होईल याच्यापासून? माया. माई, माई पण नाही, मायावा, मायाता नाही, मायाळू, माया, मायाळू. माया, मायाळू. ओके, पहिला झाला. नंतर कष्ट, कष्ट ओळखा, कष्ट, कष्टाळू. तुम्ही पण प्रयत्न करायचा आहे, कष्ट, कष्टाळू. नंतर बघ गोड, गोडला कोणता शब्द तयार कर? गोडाई, गोड, गोड पण गोडवा. कानाला जो शब्द गोड लागतो तो बघा गोड काय, गोडवा, गोड, गोडवा. नंतर लहान, लहान. लहानपण, लहान पण. लहान, लहानपण, सॉरी, इथे भानाचं नाव नळाचं नाव. लहान, लहानपण. नंतर चपळ, 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 चपळाई, चपळाई, चपळ, चपळाई. आणि शेवटचा शब्द तुम्हाला तयार करायचा आहे, मोठे. ते तर तुम्हाला मोठे, मोठे पण. तर आजचा वेळ इथे आपला संपलेला आहे. तुम्हाला गृहकार्य काय आहे? प्रश्न क्रमांक 5 जो आहे हे शब्द तुम्हाला लिहून बनवायचे आहे, कळलं? आणि त्यानंतर याचे पण प्रश्नांची उत्तरं मला व्हॉट्सअपवर पाठवायची आहे. चला तर भेटूया पुढच्या तासिकेला.